सी ब्लॉग्स कसे आहेत सगळे. आज ब्लॉगिंग करायचा तर मूड नव्हता, बट झालं असं की तुम्हाला सांगण्याची गरज आहे. सेकंड डोस मिळाला आपल्याला अँड रोहन सरांना इथं प्लास्टरला आलेलं आहे, म्हटलं सांगून घ्यावं तुमच्याशी बोलावं. सो ते आहेत इथं बेडवर चाललंय त्यांचं. बट डोस लवकर सगळ्यात फास्ट मिळाला आज, म्हणजे पहिल्याला वेटिंग होतं, इथं निवांत होतं असं झालेलं. दॅट वॉज टोटली अपोजिट एक्सपिरियन्स फॉर मी. 12 महिला हॉस्पिटलला मिळालं मला. विशाखा मॅमचं पण झालं आज, रोहन सरांचाही देखील डोस होता, पण मला नाही वाटत त्यांना घेता येईल आज, कारण त्यांचं पेन क्लिअरच्या टॅबलेट्स चालू आहेत. सो चालेल का? तर डॉक्टरांशी बोलून त्यांना जर मिळालं तर त्यांनाही घेऊन टाकतो, म्हणजे सोपं होऊन जाईल, बेस्ट होईल. तिथं झोपलेलेच सर आणि हे दादा आपल्याला हेल्प करते. ही इज द बेस्ट हिअर आय फाउंड. हॅलो. सो सरांचं प्लास्टर चालू, आता बघूयात बाहेर जाऊन बोलतो तुमच्याशी नंतर. सो गाईज, रोहन सरांना सोडलंय, आज त्यांचं संध्याकाळी फंक्शन आहे आणि व्लॉग अजून मी एडिटिंगला नाही घेतलेला. बघू आता घरी जाईल, जेवण करेल आणि मग एडिटिंगला बसेल. इन्स्टिट्यूटला जाऊन घरी होत नाही कारण, पण थोडंसं बघू. 2 आहेत माझ्याकडे अजून, तर 2 माझ्या मते एपिसोड वगैरे एडिट करेल. मग फिलिंग सो सुपर, सेकंड डोस फायनली अचीव. आता मी माझ्या प्रोजेक्ट्सला काम करायला तयार झालेलो आहे. आज जवळजवळ 100 व्हिडिओज अपलोड झालेत, तरी 150 सबस्क्रायबर, दररोजचे व्ह्यूज फक्त 20-30 व्ह्यूज होतात, क्वचित 70-50 जातो आकडा. का कमी होत आहे थोडं बघा गाईज. तुम्ही तुमच्याच फॅमिली मेंबर्सला शेअर करायचं, त्यांच्याच मोबाईलवरनं सबस्क्राईब करायचं, एवढं तर आपण करूच शकतो. म्हणजे मग आपलं नाव होईल, थोडेसे बघतील, मलाही आनंद वाटेल. बाय दी वे, माझ्या हाताचं काल जसं तुम्हाला दाखवलं, गाडीत अजून दिसत असेल, इथं खर चटलेलं आहे. सूज थोडी आहे, होईल कमी. ग्रेट. सो आता बोलत बोलत घरी पोहोचलेलं, तर आता जेवण करील, थोडं रेस्ट घेईल किंवा मग एडिटिंग करील, बघू काय होत आहे ते, आणि मग तुमच्याशी बोलतो इन्स्टिट्यूटवर जाऊन संध्याकाळी. हॅलो गाईज, संध्याकाळी मी व्लॉगिंग स्टार्ट केलं. लास्ट सीन तुम्ही बघितला, मी दुपारी घरी पोचलेलो. घरी पोचलो, जेवण केलं, पॅरासिटामॉल घेतली. ॲज यू नो की आज माझा सेकंड डोस झाला ना, आय एम टेन्शन फ्री फ्रॉम दॅट. पेन हाताचा थोडासा आहे अजून, स्वेटशर्ट घातलं म्हणजे ओके ओके आहे, ठीक आहे, होईल बरं. बट संध्याकाळी आत्ता 4-5 इन्स्टिट्यूटला आलेलो. आवाज ऐकू येत असेल, एक फंक्शन चालू आहे आपल्या डान्स हॉलमध्ये. डान्स हॉलमध्ये फंक्शन चालू आहे, बघा तुम्ही सगळी गर्दी. इकडं मुलं खेळतात, छोटी मुलं आली पेरेंट्स बरोबर. तर रोहन सरांची आज संगीत सभा टाईप आयोजित आहे, लाईव्ह झाली. तुम्ही आत्ता व्लॉग एडिट केला, एक्सपोर्टिंगला टाकलंय, व्लॉग एंड करणार आहे. मान्य आज खूपच छोटं झालं आहे गाईज. अजूनपर्यंत मला प्रॉब्लेम नाही आहे इंजेक्शनचा, आणि बघायला गेलं तर हाताचा पण बऱ्यापैकी रिकव्हरी चालू आहे. मी माझ्या कुठल्याही फिजिकल रिझनमुळे नव्हे, पण रिअल फॅक्टमुळे एक विचार येतो आहे की आय एम थिंकिंग टू स्टॉप व्लॉगिंग फॉर सम टाईम. म्हणजे मे बी एखादा आठवडा किंवा 2 मी व्लॉग थांबवेल. झालं जमलं तर करील, इट इज नॉट फिक्स. पण मी कदाचित थांबवेल 1-2 अजून एखादा व्लॉग केला तर ठीक आहे, पण सीडीआयकडे मला फोकस द्यायचा आहे. माझं सीडीआयकडे दुर्लक्ष नाही आहे झालेलं, पण आत्ता सीडीआयकडे थोडंसं एक्स्ट्रा लक्ष देणं गरजेचं आहे. तर मी कदाचित व्लॉगिंग थांबवलं तर नाराज होऊ नका, थोडं 1-2 मला टाइम द्यात, मी परत व्लॉगिंग फुल फ्लेजनेस चालू करेन.
इट्स नॉट कन्फर्म येत आय एम जस्ट थिंकिंग फॉर दॅट बट जर झालं तर सॉरी चालू झालं तर वेल अँड गुड सो फास्ट सो गुड आपण थांबूया कारण तिकडं फंक्शन चालू आहे एडिटिंग करतोय आणि आता मग मी थांबवतो सो भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये तो कधी येईल माहीत नाही जेव्हा येईल तेव्हा येईल पण हा ब्लॉग उद्या येईल म्हणजे ज्या दिवशी तुम्ही बघताय त्या दिवशी रोहन सर आणि विशाखा मॅमची ॲनिव्हर्सरी आहे सो इन दिस आय एम गोइंग टू विश देम हॅप्पी ॲनिव्हर्सरी ग्रेट लाईफ अहेड जगातल्या सर्व आनंद तुमच्या दोघांना मिळावा आणि असाच तुमचा अखंड साथ राहावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना सो विश यू वन्स अगेन हॅप्पी ॲनिव्हर्सरी ऑन दिस स्वीट नोट आय विल एंड दिस ब्लॉग सायनिंग ऑफ फॉर सम टाईम इफ पॉसिबल मी येईल उद्या नाही आलो तर प्लीज सॉरी आणि भेटूयात लवकर पण येणार मात्र परत येणार ही फिक्स आहे मिनिमम एक आठवडा मॅक्स तीन आठवड्यांची गरज म्हणजे एक महिना बट आय विल बी बॅक सून सो सी यू गाईज टिल देन सी यू गाईज व्हेरी सून टिल देन बी हॅपी स्टे सेफ स्माइलिंग अँड ऑलवेज कीप लर्निंग विथ वॉचिंग पी सी ब्लॉग्स. Thank you.